हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। टुडे वी विल सॉल्व एग्जांपल्स। सॉल्व म्हणजे सोडवणे, एग्जांपल्स म्हणजे उदाहरण। आज आपण उदाहरण सोडवणार आहोत, राइट आंसर, त्याचं उत्तर लिहिणार आहोत। राइट द गिवन लेटर फॉर द आंसर, आणि आलेल्या उत्तराला हे जे अक्षर दिली आहेत हे सुद्धा देणार आहोत। बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ही इमोजी आपल्याला सांगते ऑब्जर्व क्रिटिकली, चिकित्सकपणे विचार कर, आणि ही इमोजी सांगते राईट डाऊन, लिही। तर बघा, या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 10 नंबर्स दिले आहे, अंक दिले आहे, आणि प्रत्येक अंकाला एक अक्षर दिला आहे। जसं 0 त, 1 ळा, 2 णी, 3 ची, 4 ग, 5 का, 6 पा, 7 ब, 8 र, 9 च, आणि 10 ज। आता आपल्याला काय करायचे आहे, हे जे गणित एक्झाम्पल्स दिले आहे हे सोडवायचे आहे, आणि आलेला जो उत्तर राहील त्या ते उत्तर म्हणजे त्या अंकाला जे अक्षर दिलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे। जसं इथे बघा, 7 - 1 = 6, 7 - 1 = 6, 6 कोणतं अक्षर आहे, पा। मग या ठिकाणी आपण जर लिहिलं 6 पुढे पा, काय लिहूया, 6 पुढे पा। त्यानंतर बघा पुढचं उदाहरण, 3 - 1, इफ वी रिमूव 1 फ्रॉम 3, सी हियर दीज आर 3 फिंगर्स, इफ आय रिमूव 1 हाऊ मेनी विल रिमेन, राईट 2, 3 मधून 1 वजा केला तर किती उरतील, 2, आणि 2 काय अक्षर आहे, णी। मग आपण आता इथे लिहूया णी। त्यानंतर 8 - 7, यू नो दॅट व्हेन वी रिमूव 1 फ्रॉम 8 हाऊ मेनी रिमेन्स, 7, 8 - 1 = 7, यू कॅन ड्रॉ 8 अँड कट 1 अँड देन काउंट, इफ यू हॅव टेक 8 अँड गिव 1 टू युअर ब्रदर हाऊ मेनी विल रिमेन, 7, बरोबर आहे, 8 जर 1 वजा केला तर 7 राहतील, आणि 7 कोणता शब्द आहे आपला, ब। मग आपण या ठिकाणी लिहूया ब। त्यानंतर बघा, 6 + 3, 6 जर 3 मिळवले, 6 3 मिळवायचे, बघा हे 3 बोट आहे ना, 6 मिळवायचे म्हणजे 6 पुढे 3 मोजायचे, 6 आहे आपल्याकडे, 7, 8, 9, 6 + 3 = 9, ओके। 9 कोणता शब्द आहे, च, 9 कोणता शब्द आहे, च। त्यानंतर बघा, 2 - 2 - 2 म्हणजे 2 काढून टाका, किती उरला, 2 - 2 किती उरला, राईट 0। आपण पाहिलं ना फुलदाणी मधून दोन्ही फुलं काढून घेतले सोनलने, तर किती फुलं उरले होते, 0, 2 - 2 = 0। मग 0 कोणतं अक्षर आहे, त, मग आता इथे लिहा त। मग अशा प्रकारे आपला पूर्ण शब्द जर वाचला आपण तर काय होईल, पाणी बचत। आतापर्यंतच्या उदाहरणावरून आपल्याला कोणता शब्द काय मिळालं, पाणी बचत एवढं मिळालं आहे। आता आपण बघूया पुढले उदाहरण, 4 + 1, आपल्याकडे 4 वस्तू आहे,
आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे. 4 प्लस 1, 4 नंतर 1, 5, 4 प्लस 1, 5, किती होतील 5. मग 5 ला कोणतं अक्षर आहे बघा, का. 5 ला आहे का, मग या ठिकाणी लिहा का. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहिलं का. मग नंतर बघा, 6 मायनस 5, 6 मधून 5 गेले, किती उरतील, राईट 1. 6 मायनस 5 इक्वल टू 1, आणि 1 ला कोणतं अक्षर आहे, रा, आहे ना. या ठिकाणी बघा 1 ला काय आहे, रा. मग या ठिकाणी आपण लिहू रा रा. त्यानंतरच उदाहरण 2 प्लस 3, 2 नंतर 1 मोजा, 2 नंतरचा अंक कोणता येतो, 3, म्हणजेच 2 प्लस 1 इक्वल टू 3. मग 3 ला कोणता शब्द आहे, कोणता अक्षर आहे, बरोबर ची, म्हणून आपण या ठिकाणी लिहूया ची. बघा मग आपल्याला या उदाहरणावरून काय मिळालं, काळाची, काळाची. आधी काय मिळालं होतं, पाणी, बचत. आता काय मिळालं आहे, काळाची. आता बघूया पुढे काय काय आहे ते. 9 मायनस 5 मधून 5 गेले तर किती उरतील, बरोबर 4 उरतील. आता तुम्हाला वजाबाकी आणि बेरीज करण्याचा सराव झालेला आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकात करून बघायचं. 9 रेषा पाडायच्या आणि 5 रेषा कमी करायच्या, आणि मग राहिलेल्या रेषा मोजायच्या, किती रेषा येतील, 4, बरोबर 4. 4 ला कोणतं अक्षर आहे, ग. इथे मग आपण लिहूया ग ग. आता बघूया पुढे, 4 प्लस 4 अधिक 4 होतील 8. 4 प्लस 4 इक्वल टू 8. बघा आता 8 ला कोणतं अक्षर आहे, र. 8 ला काय आहे, र. चला तर मग आपण आता या ठिकाणी लिहूया र. आता 9 प्लस 1, मागच्याच व्हिडिओत आपण शिकलो 9 प्लस 1 इक्वल टू 10. मग 10 ला कोणतं अक्षर आहे, ज. चला तर मग लिहूया या ठिकाणी ज. मग आपल्याला पूर्ण शब्द कोणता भेटला, गरज. मग आपण काय करू, आपल्याला जे जे अक्षर मिळाले त्यापासून शब्द बनवून वाक्य तयार करू. बघा, पाणी, बचत. त्यानंतर काळाची. त्यानंतर गरज. बघा आता आपल्याला काय म्हणतात, राईट द स्लोगन. स्लोगन म्हणजे घोषवाक्य. आपल्याला जे मिळालं आता ते, दॅट यू गॉट आफ्टर सॉल्विंग द एक्झाम्पल्स, ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. चला आपण पहिले काय करू, आपल्याला जे स्लोगन मिळालं आहे ते या ठिकाणी लिहू. काय मिळालं स्लोगन आपल्याला, पाणी, बचत, काळाची, गरज. अशा प्रकारचं स्लोगन आपल्याला मिळालं आहे. आता आपण हे स्लोगन ट्रान्सलेट करू, म्हणजे इंग्लिश मध्ये याचं भाषांतर करूया. चला आता आपल्याला एक एक शब्दाचं आपण ट्रान्सलेशन करूया. पाणी बचत म्हणजे सेव्हिंग वॉटर. पाणी बचत म्हणजे सेव्हिंग वॉटर. गरज म्हणजे नीड, इज नीड. आणि काळाची म्हणजे ऑफ एज, एज म्हणजे युग, काळ. बा, सेव्हिंग वॉटर इज नीड ऑफ एज. बनलं ना आपलं स्लोगन, पाणी बचत काळाची गरज, सेव्हिंग वॉटर इज नीड ऑफ एज. अशा प्रकारे आपण उदाहरणही सोडवले आहे आणि पाणी बचत किती आवश्यक आहे हे सुद्धा शिकलो आहे.
चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.